पोरानं दोनच माणसं हालकट आहेत आपल्या घरात, आई आणि बाप. करेक्ट बोलता येतं तुला? उभं राय, उभं राय, हां उभं राय, माय उभं राय ना, मायाकडे पाहायचं, घाबरायचं नाही, रिकाम्या जागा भरा. हां पप्पी दे, पप्पी दे पारूला बास. बाजारला जायला उशीर व्हायला वाट माझी बघतोय रिक्षावाला. करेक्ट. अगं ये ग ये मैना पिंजरा बनाया सोने का. करेक्ट. सिटी वाजली. करेक्ट. पदर गेलाय वर. ही पुरगी साजू. करेक्ट. हिला नवऱ्याचा लागला नाद. आणि आता तुला हाना. हां नाही नाही तू हा लाल शर्ट आला मायाकडे पाहिजे बरं का आपल्या दोघाचाची रिकामी जागा. सांगायचं नाही कोणाला, एकदम जोरात सांगायचं, घाबरायचं नाही. आता तरी दे ना, आता तरी दे ना, आता तरी दे ना. करेक्ट. पप्पी दे म्हणलं पप्पी. आमचे दिवस बोगस गेले रे. आता हे कवा पस आहे. ए लहान आले पोरं बसल्या बसल्या सांगा, ह्या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं जाणताबा आहे का? हनुमान सवंत. ए हनुमान सवंत इंदुरीकर काही बोलतो. मी पागल आहे. हा सूर्य ना हा येत्र. मी तुमच्या मुलासारखं आहे महिला मंडळ. एक वेळेस भाजीला तेल कमी असलं तरी चालेल, पण चांगली मुलं ही त्या घराची खरी श्रीमंती आहे. मुलं चांगली. बा भजण्याचं पोर भजण्या झालं त्यात काही विशेष नाही. डॉक्टरचं पोरगं डॉक्टर झालं काही नाविन्य नाही. कीर्तनकाराचं पोरगं कीर्तनकार झालं काहीच विशेष नाही, कारण त्याच्या घरात ते वातावरण आहे. पण गरीब माणसाचा मुलगा जर डॉक्टर झाला तर ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती. हमाली करणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या माणसाचा मुलगी जर SP झाली, PSI झाली तर त्या माणसाच्या आयुष्यावरती त्याची शान आहे. गरिबीत त्यानं मुलगी मोठी केली, खेड्यातून मुंबईला राहायला आला. हो आणि जी माणसं गरिबीतून शिकतात तीच त्यांनाच परिस्थितीची जाण असते, बाकीचे उतरतात. हो जी माणसं खेड्यातून बाहेर आली आज सगळी मोठ्या पदावरची लोक मराठी मिडियमचीच आहेत. मारा सगळ्या टॉपच्या पेमेंटवर कोण आहे? मराठी मिडियम. MPSC दिलेले कुठले आहेत? मराठी मिडियम. जी माणसं गरीब घराण्यात जन्माला आली ना तीच माणसं आज मोठी झाली. पण जी मोठ्याच्या घरात जन्माला आली वाटोळी झाली त्यांचं ना, त्यांची ED पोरं निघली. ED नवरी बाल नेलं ते मी म्हणलं खून व्हायचं काय करतो. काय उपयोग आहे त्याचा? महाराज कधी ध्यानात ठेवायचं. आणि बसलेले सगळ्या माणसांना सांगून ठेवतो मी तुमच्या मुलासारखं आहे. आयुष्यामध्ये काकड्याच्या भजनाच्या शेवटच्या दिवशी एकच वाक्य ध्यानात ठेवा, आईच्या गालावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान, हीच पांडुरंग प्रसन्न करण्याची क्रिया. पांडुरंग आहे पंढरपूरला का आला? आला कशाला आला? आज आपण खेड्यातून आलो. पोरं ध्यानात ठेवा, महिला ध्यानात ठेवा, विशेषतः महिला. हे बिचारे एवढे लोक आहेत ना, हे पोट भरायला इथं आले. पण नीट वाक्य ऐका महिला म्हणून, तुम्ही आयुष्यामध्ये काही गोष्टी कमी करा पण मुलगी चांगली बनवा. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगतो, आयुष्यात पाया पडून सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जसं जगता येईल तसं जगा, पण तुमच्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू नका. बसलेली माणसं ध्यानात ठेवा. महाराष्ट्रासारख्या पवित्र मातीत वृद्धाश्रम निघतो याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय? बसलेली माणसं मला सांगा, वृद्धाश्रम असावा का नसावा? नसावा. याची लाज कोणाला असावा? वृद्धाश्रमामध्ये गरिबाची पोर बाप नाहीत, श्रीमंताचे बाप आहे. तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. तुम्ही खेड्यातून येता ना, आपण ती 9 साडीतली आई होती आपली खेड्यातली, बिचारीच्या डोक्याला तेल नव्हतं, पायाला चप्पल नव्हती, पण ईश्वरासारखं प्रेम तिनं मुलावर केलं. त्याच्यानंतर आपल्याला प्रेम करणारं भेटलंच नाही कोणी. जाऊ दे, आपली आई अडाणी होती, तिच्या डोक्याला तेल नव्हतं, नसू द्या.
आमच्या आईच्या पायाला चप्पल नव्हती नसू द्या, पण आमच्या आईच्या कर्णाचे अंतकरणाचे प्रेम होतं ते फक्त पंढरीच्या पांडुरंगाच्याच हृदयात आहे, दुसऱ्याच्या सापडणार. जाऊ दे, आमची आई भोळी होती. पोरग पळत आलं नाहीला म्हणलं मी, पोरग पळत झालं नाहीला म्हणलं मी पास झालो. खेड्यातली आई आमची, नऊवार साडी ती डोक्यावर पदर, हाताची बांगडी फुटली म्हणून हाताला फडक बांधणारी आई पळत आली. आणि आईनं पोराचा गाल ओढला, आईचा गाल पोराच्या गालाला लागला, आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली गळाल्या. आईनं टपाटपा पोराचा बुका घेतला. ही आई म्हणली, त्याची कृपा, माणसं गरीब आहेत पण भक्ती आहे. आपला शब्द एक तासापूर्वीचा आहे, भक्ती. ओ, माणसं गरीब आहेत पण श्रद्धा देवावर आहे. पोरग म्हणलं मी पास झालो. आमच्या आईनं डब्यात हात घातला, मुठभर साखर पोराच्या तोंडात टाकली. आणि पोरग म्हणलं, आई मी कामाला लागलोय, अंधेरीला कामाला लागलोय आई मी. कधी जायचंय? उद्या सकाळी. आमच्या आईनं रात्री मुलांचे कपडे धुतले, दगडावर कपडे धुतले. गरिबी ही कधी माणसानं लाजून भोगू नये, आनंदानं भोगाव, प्रारब्ध आहे ते. काय आपल्या घरात पाहुणा आला आणि चहाला साखर नाही ना, सुद्धा काय फरक पडला? सांगून टाकायचं बुवा, चहा केला असता त्याला दया आली, देईल तो एखादा टन घेऊन घालू. आणि नाव ठेवायचं तर ठेव, तू तरी कोण त्याला ऐकीच आहे, तो कवा फासलाय आम्हाला. त्याला काय घाबरत का? हा माझ्या अंका शर्ट आहे, फाटला तरी माझा आणि मलाला तरी माझा. जर मला बसलेले पैकी एखादा म्हणला, का फाटका घातला? दे घेऊन. नाही घातला मग बोलतो म्हणून मर तिकडं. मग उलट तुला काय, तू तरी कुठं लायकीच आहे, तू तरी कुठं लय शहा नाही. तुला संध्याकाळी रिक्षटा खुणा आणायला लागत, तू आम्हाला हरिपट शिकतो. वाक्य ध्यानात ठेवा, ज्या गोष्टी शास्त्रात आहेत ना त्या माणसाने बिनधास्त करायचं, त्याला लाजायचं अजिबात नाही. ए, आमची आई लाजली नाही, मस्तपैकी संध्याकाळी पोराचे कपडे दगडावर धुवायला काढले. आणि आमच्या आईनं कान आरशपुढे केला, कान हे पटकन बसा, कान पुढे केला, कान. आणि आईनं कान पुढे केला, महाराज कानातलं मोडलंय, मोडलं. सोनाराच्या काचेवर आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा टपटपा खाली गळाल्या. आमची आई सकाळी लवकर उठली, बनेल घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोदडीने गोदडी गोदडीने. मातृभक्ती, पितृभक्ती, शब्दभक्ती आहे मातृभक्ती. काय प्रेम मुलावर गोदडीने. पोरग म्हणलं, मुंबईला आण गोदडी. भोळी असते आमची आई, काय बोलायचं, देवच. साधी आई काय म्हणली माहिती का, थंडी वाजन मी घेते स्टँडवर. आणि घातली ना आमच्या आईनं गुणीत गोधडी. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबलीचं झाड. आमची आई बाबली खाली येऊन उभी राहिली. आणि एसटी आली बाबा, आणि एसटीतून दोन तीन माणसं उतरली आणि आमची आईची एसटी चढली. आईनं पोराच्या मांडीवर गोधडी दिली, अपमान नको पोराचा. आणि खिडकीजवळ उभी राहिली, पोरानं एसटीची काच खाली केली आणि हात बाहेर काढला. पोराचा हात बाहेर दिसला आणि शेताचा बांध फुटावा तसा कंठ दाटून आला. आई रडायला लागली, एसटी निघून गेली, हात हालत होता, आई रडतच होती. 8 दिवसांनी पोस्टमन आला आणि म्हणला, पत्र आहे. आमची आई म्हणली, माझ्या भाऊचं आहे. माझ्या ह्या म्हणण्याला ताकद काय महाराज? अहो संतांनीच फक्त म्हणावं, माझ्या विठोबाचा प्रेम भाव. माझ्या भाऊचं पत्र आहे, वाचून दाखव. पोस्टमन म्हणला, वाचून दाखवतो पण फोडून पाव दे. आमची आई खेड्यातली हो, चहा घे, चहा चहा घे. पोस्टमन चहा प्याला, हातामध्ये बशी रिकामी आणि पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पैकत्र ऐकायला. ऐका बरं पत्र कसं होतं, सगळे ऐका पत्र कसं होतं. त्रितुरबाईच्या शेवीशी चिरंजीवता दंडवत पत्रास कारण की, प्रवास चांगला झाला आई, खोली मिळाली आई, मी कामाला जायला लागलो आई. सारखी तुझी आठवण येते आई, तब्येतीची काळजी घे, दादांची काळजी घे, पगार झाल्यावर येईल, बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ आणि दुसरा पॅरेग्राफ ऐका. सांगायचं राहिलं आई तुला, सांगायचं राहिलं आई तुला. रस्त्याने येताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई. आई गाडी जेवायला थांबली, गाडीतली माणसं खाली उतरली आणि रस्त्याच्या कडेला माणसं जेवायला बसली ना आई. तो बांधून दिलेली भाकरी आई म्या सोडून पाहिली, तो बांधलेली भाकरी आई म्या सोडून पाहिली. तो माझ्यासाठी बनवलेली चटणी आई तव्यावर तशीच राहिली. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात. आणि पोस्टमनने पुढं पत्र वाचावं, पगार झाल्यावर येईल, येताना तुला एखादी चांगली वस्तू घेऊन येईल, तुझाच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, शाईची अक्षरं विरघळून जावीत. आणि पोस्टमननं पत्राला घडी घालून विचारावं,
सुखी आहे ना मुलगा, मग का रडताय? कपकन पदर डोळ्याला लावा म्हणावा, मुंबईला राहतो तरी मला सुखी राहायला सांगतो, याला आई म्हणतात हो, याला आई म्हणतात. अरे त्याच आईच्या भाकरी आपण पगार वाढला तर कमी केल्या, लाज नाही वाटली जगायला? एक ईश्वरासारखी आई आपण सांभाळू शकत नाही, एक ईश्वरासारख्या आईच्या गालावर कधी हसू पाहू शकत नाही. तुमच्या इष्टिनेला काय आग लावता? निवांत विचार करा, घरी गेल्यावर विचार करा. अय आई आहे ती, आणि आई ज्याला कळली त्यालाच विठ्ठल रुक्मिणी कळली, बाकी ज्याला कळून का करता? काय लोक म्हणले, काही लोक तर काय म्हणले माहिती का, काकड्याला फार लवकर उठावं लागतं, काय मारामारी करायची काकडा करायची. काही लोक इतके विचित्र आहे, दिवसा मोकार झोपा त्या का काकड्याला उठावं लागत. एक खरं सांगतो तुम्हाला, कसाही काकडा केला ना कसाही, 60 मिनिटाच्या आत काकडा होतो. आम्ही त्याच्यातलेच आहे का चोर आहे. काकड्याला काय म्हणायचं असतं, पहिली मालिका रूपपातलोचिनी विठ्ठल रुक्मिणी, उचिनीचे काही पुण्यवंत व्हावे, सुंदरते ध्यान नको ब्रह्मज्ञान, उठाउठ्या प्रभा झाली तुझी या निडळी, ज्ञानियांचा राजा राहू आता ह्याची ध्यान, चित्ती तुझे पाय आणि चित्ती तुझे पाय आणि शेवटचा अभंग म्हणलं सगळं कोण तपास करत. हा आणि एक वासुदेव आणि एक पांगुळ, मुका तर तोच आहे बाहेर राहतो तोच आहे, जुगी बदलत नाही. मग तुका मारामारे करतो देवाशी. आणि काकड्यावाले ध्यानात ठेवा, काकड्याला एकच वासुदेव म्हणायचा रोज, पण प्रेमानं म्हणायचा. आता आपण काय कामाची माणसं आहेत, आपल्याला काय वाराचे रोज पाठ करायला सवड नाही, तुम्ही मिग्रस्ती माणसं आहे, आपल्याला असं रस सारखं देवाच्या नाद लागून बायका बरोबर कोण सांभाळेल? आपल्याला त्या वेळेला ड्युटीवर गेलंच पाहिजे, पोराची फी भरलीच पाहिजे, बायकोला डोक्याचं तेल. आपण ग्रस्ती आहे, आपल्याला असे सारखे देवाच्या नाद लागून पोषण कोण आहे मागचं का बा? आपण एकच वासुदेव पांगा पाठ करायचा, एकच जोगी पाठ करायचा, जोगी एकच आहे, मुका एकच आहे, आंधळा आंधळा एकच पाठ करायचा, पण काय ना वाचन मनानं मोकळ्या मनाने म्हणायचा. गेला काकडा, हे तर काय काकडा? काही लोक म्हणले बास काकडा अवघड असतो, बरं नको काय होईल. तुम्हाला एक वाक्य सांगा, मुळात परमार्थच स्वप आहे, आपण अवघड केला आहे. पहिला मंडळ काय करायचं देवसाने, भाकरी करताना भजन करी जा ना, काय झालंय का? शिवे देती मेला मायण शिवी कुठून आला, फार त्याला मिळत नव्हती, तेव्हा त्याला मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काय भजन करायला झालंय का काय? हनुमान सांगते अवघड आहे, अवघड का असं काय? परमार्थ स्वप आहे, आपले विचार अवघड आहेत. काय होईल बा, काय होईल बा? एक वाक्य सांगतो तुम्हाला महाराज, काही नित्य नियमाविना अन्न खाय तो श्वान. जो माणूस एकही नियम करीत नाही ना उठल्या 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 उठल्या. आणि एक सांगतो तुम्हाला, तुम्ही उठले ड्युटीवरची माणसं आहेत, उठल्या उठल्या परमार्थ केला तरी चालतो. त्याला काय बाबा आंघोळ करून गण लावूनच ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे असं काय नाही, मांडी घालून वाचित बस भावानं वाच. हा म्हणलं बाबा आंघोळ नाही, अजून चहा घेतला नाही. मग तू झोपायचं आहे मला वाच ना ज्ञानेश्वरी. कामामध्ये काम, कामामध्ये काम. महाराज अधिकार सांग काय, म्हैशी पुत्रामुखी बोलविणे श्रुती आणि चालविणे भिंती. लई परमार्थ नाही करा, आणि मी सांगितलं एवढाच परमार्थ आहे महाराज, काही लई स्वर्गातही काही नाही. तुम्ही स्वर्ग हे डोक्यातून काढूनच टाका, स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून ड्रिंगा द्यायच्या येऊ का काय? तुम्ही एक विचार करा, माया पुढे बसल्यावर तुम्हाला कशीची आठवण आली का? नाही, मग आपण स्वर्गात आहे सध्या. हा स्वर्ग आहे, आनंदाने जगणं हा स्वर्ग आहे. आणि कधी ना ठेवायचा, आपल्याला आनंद लुटता आला तर दुसऱ्याला देता येईल ना. मी जर तुमच्या पुढे असा उभा राहिलो, रामाला फार त्रास झाला, अवघड झालं रामाचं, तुला काय मळ्या दुखत होत, आपला आनंद आपण लुटायचा महाराज. आणि ह्याच जन्मात पाया पडून एक वाक्य सांगतो, पुन्हा जन्माला यायचं नाही, पण आपण मेल्यावर ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असे श्रीमंत व्हा. रस्त्याने चालताना असं चला, महिला पोर सर्व्हिसवाले ध्यानात ठेवा, उसकून दिलेली आई असेल तर ती उद्या घेऊन या,
गावाकडं असेल तर ती इकडं घेऊन या. हां, पण आईच्या शेवटच्या श्वासोश्वासापर्यंत सेवा कराल ना तर जगातली सगळी तीर्थ तुमच्या घरात राहतील. बायकोचं ऐकून आईला भाकरी घालायचं जरा बंद करा. जिरल सुन आल्यो, इकडे बंद होशीन आणि तिकडे बंद होशीन, आला आमच्याकडं चला. आम्ही आहेच मग. या 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 आमच्याकडे. आमचं गॅरेज असं आहे, कोणती गाडी नीट करायला आला. बाकी गाड्यांचं शोरूम कसं असतंय ठरेलं असतंय, महिंद्राचं इनोवाचं, आमचं ओपन गॅरेज आहे. आंधळे बैरे येडे पोरण हाणेल, सुनानं दम देईल, कुणी या. यारे यारे आमच्याकडे या. पोरण मस्त जगा. सर्विसवाले त्यांना आई बापाची सेवा तरच काकडा, नाही तर पुढच्या वर्षी नाही केला तरी चालेल, झाले 25 वर्षी. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगतो, थोडं वाईट वाटेल तुम्हाला, जाऊ दे, मी तुमच्या मुलासारखा आहे, 5-5 शाद्या एक एक जणी. फक्त एक वाक्य सांगतो बारीक, हे जे बिचारे आहेत ना आता हे आपल्या बापासारखे आहेत. पोरीनो 15-20 वर्षापूर्वी मुंबईला जी माणसं आली ना, तिलाही शून्यातून परिस्थितीला आली, कुणाच्या तरी हाताला धरून ती आली, कुणाच्या तरी आधारावर ती आली, आणि घरच्यांनी सुद्धा कुणाच्या तरी आधारावर त्यांना जा. पोरीनो तुमचा बाप मुंबईला यायला निघला ना, तुमचा बाप मुंबईला यायला निघला ना खेड्यातून, तर तुमची आजी 3 दिवस जेवली नव्हती. माहिती आहे तुम्हाला, 20 वर्षापूर्वी मिलिटरीत पोरगा घालायचा तर आईबाप रडत होते, असा भ्रम होतो लोकांचा की तो जिवंत येत नाही. पोरगा मुंबईला पाठवला पूर्ण, कुणाची तरी ओळख, ओळख आहे का अशी, आला म्हणून आला, संभळील कोणी. हे बिचारे फुटपाथवर झोपले पोरीनो, हाये त्या कपड्यावर त्यांनी दिवस काढले, रस्त्याच्या कडेला शाल पांघरून त्यांनी दिवस काढले, पण आईबापाच्या इज्जतीसाठी त्यांनी आयुष्य काढलं. लग्न झालं म्हणून तुमचा जन्म झाला पोरीनो. आयुष्यामध्ये ह्या बिचाऱ्यांना मुंबईला राहून दोनच गोष्टी करता आल्या, मुलाच्या शाळा आणि मुलीचं लग्न. काही करता नाही आलं, काहीच करता नाही आलं, काही करण्यासारखं नव्हतंच, फक्त घरच्यांचं म्हणणं होतं मुलगा मुंबईला आहे. आणि खरं सांग का पोरीनो, तुमच्या आज्यानं आणि आजीनं माझ्या मुलानं मला काही द्यावं ही अपेक्षा शेवटच्या श्वासोश्वासापर्यंत केली नाही, की माझा मुंबईवरून आलेला मुलगा मला साडी आणेल तिच्या स्वप्नातसुद्धा आलं नाही, त्यानं मला खाऊ आणावा हे तिच्या स्वप्नातसुद्धा आलं नाही, त्यानं सुखी राहावा हेच तिचं स्वप्न होतं, हेच हेच स्वप्न होतं. आणि आज 50% म्हाताऱ्या माणसांच्या भाकरी या सुशिक्षणाने बंद केल्या महाराज. कुत्र्याला बिस्किट आहेत काही नालायकांच्या, पण बापांना भाकरी नाही. काहीचे कुत्रे गाडी तिंडा, त्यात कुत्र्या संघ.